प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सव दिनाचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त थोरला मंगळवेढा तालीम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सोलापूरच्या वतीने 19 फेब्रुवारी रोजी यात्री कॉटेज बाजी अण्णा मठाजवळ 21,000 शिवभक्तांकरता शिवभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती आयोजक सेनेचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांनी दिली. सालाबादाप्रमाणे यावर्षी थोरला मंगळवेढा तालीम मंडळाकडून शिवभक्तांसाठी 21,000 शिवभक्तांना व बंदोबस्तात असलेल्या पोलीस बांधवांसाठी टेबल खुर्चीवर जेवणाची व्यवस्था संपूर्ण केलेली आहे. गेली 5 वर्ष झालं सातत्यानं आम्ही हा कार्यक्रम करत आहोत. ग्रामीण भागातून आलेला जो आपला शिवभक्त आहे त्याची सोय व्हावी या उद्देशाने सुरू केलेल्या ह्या कार्यक्रमामुळं प्रचंड शिवभक्तांची सोय होते. त्या दिवशी सकाळी लवकर आलेल्या शिवभक्ताला रात्री उशीरपर्यंत मिरवणुका बघून उपाशी पोटी घरी जाण्यापेक्षा आपल्या माध्यमातून त्याच्या मुखामध्ये घास घालण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित केला आणि ह्याला प्रचंड असा प्रतिसाद गेल्या कित्येक वर्षापासून मिळत आहे. त्याचा भाग म्हणूनच आज या प्रेसच्या माध्यमातून एवढं सांगतो की सर्व शिवभक्तांनी त्या दिवशी शिवभोजनाचा लाभ घ्यावा. या शिव भोजनाच्या उद्घाटन प्रसंगी राज्याचे आरोग्यमंत्री तानाजीराव सावंतसाहेब यांच्या शुभ हस्ते पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहे. मी सर्व शिवभक्तांना विनंती करतो की आपण सर्वांनी या शिवभोजनाचा लाभ घ्यावा.